साईराम विषय मराठी इयत्ता चौथी भाग, दो, भाग दोन आज आपण भाग दोन आज शिकणार आहोत धडा क्रमांक तेवीस माझा अनुभव दोन शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली यावेळी ती अशी कधीच झोपत नाही मी आई जवळ गेलो आई तुला बर वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत होते लगे मी लगेच थंड पाणी घेतले स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले तेवढ्यात बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आईला दिली आता आईला थोडे बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाच आम्ही बघतो आईच्या चेहरावर समाधान दिसले आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला बघा मुलांना त्या आईची त्यांनी के काय केली सेवा केली आणि त्या सेवेमुळे त्यालाही आनंद वाटला आहे आणि आईचा आनंदी चेहरा पाहून सगळ्यांनाच आनंद झाला तर आपण ह्याच्या धड्याचे वाचन केले तुम्ही काय करायचं आहे धड्याचे वाचन करायचे आहे आता या दड्यामध्ये ते काही आपण शब्दार्थांचे वाचन करूया शब्दार्थ शब्दार्थ थोडासा 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 लिटिल पीट करणे चहा करणे टू मे टी झाडणे 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 टू स्वीप घर आवरणे घर आवरणे टू क्लीन द हाऊस तपासणे 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 टू एक्झामीन उठने उठने to get up आराम करने आराम करने आराम करने to take rest जीवन 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 संध्या काल से डिनर डिनर चेहरा चेहरा फेस समाधान 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 सॅटिस्फॅक्शन आता मुलांनो आपण शब्दार्थांचे वाचन केले आता आपण धड्यातील एक एक पॅरेग्राफ आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे आपण धड्याचे वाचन सोबत एकत्र करणार आहोत मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली आपण मागील पाठामध्ये पाहिले की त्या मुलाला शाळेतून आल्यानंतर आई खूप आजारी आहे तिला खूप ताप आला आहे म्हणून त्याने रुमाल्याच्या घड्या डोक्यावर लावल्या होत्या त्यानंतर आईचा ताप थोडा कमी झाला आणि मग त्याने डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी आईला तपासले त्याच्यानंतर त्यांना औषधं लिहून दिली आणि त्यानंतर डॉक्टर गेल्यावर मुलाला आईची काळजी वाटत होती म्हणून त्याने आईला गरम गरम चहा करून दिला चहा पिल्यानंतर आईला थोड्या वेळाने बरे वाटले आणि ती झोपून गेली तसं मुलाला बरं वाटलं की आईला त्याने काय केलं होतं स्वतःहून पहिल्यांदाच चहा करून दिला होता आणि आईला त्यामुळे चहा प्याल्यावर थोडं बरं वाटलं आणि डॉक्टरांनी औषध लिहून दिली होती आणि तिचा तापही त्यांनी तपास केला होता चेक केला होता आणि ते सर्व करून त्याला त्याचं काय झालं बरं वाटलं आणि आई झोप लागली आणि आईला बरं वाटू लागलं मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले तेवढ्यात बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आता मुलांनो त्या मुलाने आपल्या आईला बरं वाटावं म्हणून आपलं घरी त्याने काय केलं आहे आवरून घेतलं आहे जेणेकरून आईला त्रास होऊ नये म्हणून त्याने पूर्णपणे घर स्वच्छ झाडून घेतले आणि सर्व झाल्यानंतर तितक्यात कोण आले बाबा घरी आले आणि त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधेही घेऊन आले त्यांनी बाबांना सांगितलं की डॉक्टर काका येऊन गेले आणि त्यांनी औषधांची यादी दिलेली आहे तर तुम्ही ते घेऊन या आणि मग बाबा औषधे आईसाठी घेऊन आले मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले तेवढ्यात बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आईला दिली आता आईला थोडे बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाच मी बघतो आता मुलांना आईला औषधे दिल्यानंतर आता तिला थोडे बरे वाटू लागले होते आणि बरे वाटू लागल्यामुळे ती लगेच उठून बसली तितक्यात बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो आईला हे ऐकून आई बरं वाटलं की ती उठून बसल्यावर तिला काळजी होती की मुलाला आणि वडिलांना जेवायला बनवायचं आहे सगळं घर आवरायचं आहे म्हणून ती उठून बसली तितक्यात बाबा म्हणाले की तू उठू नकोस तू काय कर आज आराम कर आम्ही जेवणाचं बघतो तो ते काय म्हणाले मी जेवणाचं बघून घेतो आणि तू आजचा दिवस फक्त आराम कर असं कोणी म्हटल्यानंतर आईला खूप बरं वाटतं की नाही की आईला बरं नाही आहे आणि ते आरामासाठी तिला काय होते सर्वजण तिची काळजी घेत आहेत हे पाहून तिलाही बरं वाटत होतं आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आईला बरं वाटलं की सर्वांनी आज तिची काय घेतली होती काळजी घेतली होती आणि ती काळजी म्हणून तिला ते फार आनंद वाटत होता वडिलांनी आणि मुलांनी आज तिची खूप सेवा केली होती याचा चेहऱ्यावर तिचं समाधान दिसून आलं आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला आईचा आनंदी चेहरा पाहून मुलांना आणि वडिलांना पण काय झालं आनंद झाला की आज आईच्या चेहऱ्यावर तो जो काही हसरा चेहरा होता तो आज तिचा दिसून आला तिला बरं वाटू लागलं आणि मग सर्वांनाहीच काय झालं आनंद झाला मुलांना आपणही आपल्या आईला बरं वाटत नसेल तर आपण काय करतो मदत करतो की नाही तसंच त्या मुलाने आणि वडिलांनी आईला काय करायला सांगितलं आराम करायला सांगितला आणि त्या दोघांनी पूर्णपणे त्या दिवशी घर आवरून घेतलं सगळी कामं केली आणि म्हणून आईचा चेहरा समाधाने समाधानी दिसला आणि आनंदी चेहरा पाहून त्यांनाही आनंद झाला तसं आपण पण काय करत असतो एकत्र मुलांना मदत करत असतो आईजी ही आपण काय करत असतो मदत घेत असतो तसंच मुलांनो तुम्ही हा लेसन वाचायचा आहे मात्रा जोडून शब्द तयार करा मात्रा जोडून शब्द तयार करा एक आता मुलांनो आपल्याला जोड शब्द तयार करायचा आहे तो जोड शब्द कसा तयार करायचा तो आपण पाहूया तुम्हाला पहिलं अक्षर दिलेलं आहे म त्यांनी काय केलेलं आहे पाय मोडलेला आहे म्हणजेच आपला काय आहे म हा आपल्या माइंडमध्ये ठेवायचा आहे आपल्याला तो म अर्धा लिहायचा आहे अधिक ह अधिक न अधिक त आता जे दुसरं अक्षर असतं त्याला काय करायचं आहे पहिलं अक्षर जे पाय मोडलेलं आहे ते अर्ध लिहून त्याला काय करायचं आपल्याला जोडायचं आहे म्हणून म्हणत शब्द तयार झाला काय शब्द तयार झाला म्हणत म चा पाय मोडलेला आहे अधिक ह अधिक ण अधिक त म्हणत दोन स चा पाय मोडलेला आहे अधिक व अधिक च चा पाय मोडायचा आहे अधिक छ बरोबर कोणता शब्द तयार झाला मग स्वच्छ तीन घ अधिक ड चा पाय मोडलेला आहे अधिक य अधिक आची मात्रा मग कोणता शब्द तयार होतो मुलांना घड्या मराठी शब्द आणि इंग्रजी शब्द पहिलं अक्षर आहे ताप शाळा आई चहा औषध इंग्रजी शब्द काय आहे स्कूल फिवर टी मेडिसिन मदर आता तापला काय करायचं आपल्याला मॅच करायचं आहे इंग्रजी शब्दाला ताप फिवर व्हेरी गुड शाळा स्कूल आई मदर चहा टी औषध मेडिसिन तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे खाली प्रश्नांची उत्तरे लिहा एक तापाने फणफडणारी कोण होती एक तापाने फणफणारी कोण होती उत्तर तापाने फणफणारी आई होती तापाने फणफडणारी आई होती दोन आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या कोणी ठेवल्या दोन आईच्या कपाळावर रुमालाच्या खड्या कोणी ठेवल्या उत्तर आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या मुलाने ठेवल्या आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या मुलाने ठेवल्या असे कोण कोणास म्हणाले हु सेट टू हुम एक तू उठू नकोस आराम तू उठू नकोस आराम कर। वाचन करायचे आहे धड्यामध्ये आलेले शब्दार्थ समानार्थी शब्द प्रश्नांचे उत्तर तुम्ही काय करणार आहात तुमच्या वहीमध्ये सर्व लिहिणार आहे धन्यवाद